गोवा येथे राहणाऱ्या तरुणीचा मुंबई येथे येत असताना प्रवासादरम्यान खासगी बसमध्येच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तमिना आलेम असं 22 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. तमिना ही आपला मित्र सचिन किट्टू याच्यासोबत मुंबईला येत होती. 3 दिवसांपूर्वी सदर तरुणीचा गोवा येथे स्कूटी शिकत असताना अपघात झाला होता. या अपघातात तिला खांद्यावरती जखम झाली होती. पुढील उपचारासाठी सदर तरुणीला तिच्या आईने मुंबईला बोलावलं होतं. यासाठी ती गोव्यावरून मुंबईला येत होती. बस नेरूळ येथे आल्यावर तरुणी हालचाल करत नसल्याचं लक्षात आलं. यानंतर तरुणीला नेरूळमधील DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तरुणी मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान अचानक मृत्यू कसा झाला याचा अधिक तपास नेरूळ पोलीस करतायत.